कलर्स मराठीवर सोन्याची पावलं ही मालिका काही दिवसांपूर्वीच सुरू झाली आहे. साधी सरळ भाग्यश्री आणि सगळ्यांच्या मदतीला धावून जाणाऱ्या दुष्यंतची गोष्ट सांगणाऱ्या या मालिकेत आता अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. पद्मिनी भाग्यश्रीला घराबाहेर काढण्याची मागणी नवऱ्याजवळ करते. रात्री भाग्यश्री झोपेतून खाली पडणार तेव्हा दुष्यंत तिला वाचवतो. दुसऱ्या दिवशी घरावर जप्ती आल्याचं पद्मिनी सगळ्यांना सांगते. काही हवंय का? निदान चांगले मित्र बनू शकतो आपण? झोपा, उशीर झालाय. काय करताय? डोंगलाची राणी, इथं माझी एक चाल सफल होत नाही. काय जादू टोना करून ठेवलाय त्या भाग्यश्रीने देव जाणे, पण तुम्ही नुसते बघत उभे. आता आम्हाला कशाला बोलला होतंय? कारण तुम्ही काही करत नाही म्हणून. तुम्हाला ना बायकोची काळजीच नाही, बायको एकटी लढते इथं. तुम्ही आम्हाला सांगा काय हवंय ते. आधी त्या भाग्यश्रीला घरा बाहेर काढा. आता अहो धाकल्या सुनबाई झाल्यात त्या, आता कसं बाहेर काढणार आपण त्यांना? तुम्ही ना तुम्ही नुसते चिपळ्या वाजवत बसा घरात. अहो नाही नाही, असं काय देऊ होणार नाही. अहो विश्वास ठेवा आमच्यावर. तुम्ही काही करणार नाही माहितीये मला. आता मीच काहीतरी करते की नाही ते बघा, आणि बघतच राहा. भाग्यशीबाई, औ भाग्यशीबाई, औ औ भाग्यशीबाई, औ पडाल तुम्ही खाली. डिपार्टमेंट दिस इज टू नोटिफाय लायबल टू लीगल ऍक्शन प्रॉपर्टी सील्ड. आबासाहेब ह्याच्यात असं म्हणले की आपल्या सगळ्या प्रॉपर्टीचा टॅक्स भरणं बाकी आहे, त्याच्यामुळं आता पुढं काय बोला की पद्मिनीबाई? आता आपल्याला हे घर सोडावं लागणार. काय? हो, आपली सगळी संपत्ती जप्त होणार. इनामदारांना बेघर होण्यापासून भाग्यश्री वाचवू शकेल का? पद्मिनीचे वाईट हेतू उघड होणार का? भाग्यश्री सगळ्यांचं मन जिंकेल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहत राहा सोन्याची पावलं सोमवार ते शनिवार संध्याकाळी 6:30 फक्त कलर्स मराठीवर आणि व्हूटवर कधीही. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीचे असेच अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबर्स.